रुकी सुखी रोटी तेरे हाथों से, रुकी सुखी रोटी तेरे हाथों से खाके आया मजा बड़ा, ठंडा ठंडा पानी तेरे आंगन का के छाया नशा बड़ा। आता माहिती आहे का मी कुठे चालली? भाकर बाजायला। चला की आओ या ना, यांना सांगावंच लागतं सारखं बाई। या या काकी, बोलवणार तर येणार ना, जबरदस्ती येणार का? बसा की। हा बसतो की भाकर। खरं तर येत नाही मला, पण मी ट्राय करते। काय उगाले बघा, बरोबर करते का मी? एकदम परफेक्ट। आणि तवा ठेवते। हा भाकरीच रिपेअरिंग चाललंय बरं का? थोडस बाजूला ठेवत आणि नकाशा आहे थांबा। अरे वा, आणि हा खूप जोरात मी हे केला, काकू मला मारणार आहे। मला माहित नाही आज तांदळाच्या भाकरी बनवत असताना तिची आता आज खास खास माझ्या परश्यासाठी आज मी तांदळाची भाकर करते आहे। किती दिवसानंतर तांदळाची भाकरी दोघेही खाणार आहात? मी 3-4 वर्षांनी। मी लास्ट टाइम खाल्लेली ज्यावेळेस मी गोव्याला गेलो होतो एका ढाब्यावर, आय थिंक 3-4 वर्ष झाले असतील। मला किती पाणी टाकायचं का? आणि मानसीचा हा वेस्ट इंडिजचा म्हणजे अर्धी भाकरी गेली मी, अर्धा चंद्र, त्याच्यात पण सौंदर्य असतं कळलं? पण मी शिकणार, प्रयत्नांती परमेश्वर ना। ही मला मारून राहणार, कितीदा तरी मेल्या बोलली आहे। अजून भरपूर काही करायचं दादा। अरे बोल, हे बघ भाकर खायला आलो बघ आमच्या, ये ग भाकर खायला आलो। हे बघ मी जिकडे असतो ना तिकडे प्राणी येत, ये दातो ए ह्या बाल, तर तू खूप सारखं ती मुलगी आहे नक्की। आणि भूषणला किती दिवसांनी शेतात हे सगळं चूल वगैरे काही संबंधच नसतो दूर दूर पर्यंत आपल्या सगळ्यांचा? नाही, ऍब्सोल्युटली नाही। आणि मला असं वाटतं की हा जो माझा काही भडास आहे निघतीये सगळ्याच प्रकारे, आणि ही मजा आहे, आणि मला हे करायला आवडेल। चुलीला किती मिस करतो, चुलीवरच्या जेवणाची चव काय ती नेहमी वेगळी असते प्रत्येक वेळी। चुलीच्या जेवणाची चव अगदी वेगळी असते आणि मी मिस याच्यासाठी करतोय कारण की ती काय बोलली माहिती आता भाकरी थोडीशी जळलेली, ती भाकरी राहिलेलीच नाहीये। हो त्याची वेगळंच काय ती झालेलं आहे आणि तिने सांगितलं की कोणाला सांगू नका, मी बांधून देऊ का मग तुम्ही त्याच्यात नाही पोल खुल्ली पाहिजे। चुलीबद्दल बोलत होतो आपण, चुलीवरचा स्वयंपाक, चुलीवरच्या जेवणाची चव काय ती नेहमीच वेगळी असते। येस, माझ्या चुलीवरच्या जेवणाच्या भरपूर आठवणी आहेत कारण की ऑब्व्हियसली आई वडील गावी असतात, तर आई चुलीवर पुरणाच्या पोळ्या बनवायची, तर त्या माझ्या फेवरेट आहेत आजही। चूल समोर आहे म्हणून मला आईची आठवण येते, आईच्या पुरणपोळींची आठवण येते। ऑब्व्हियसली चुलीसोबत माझं एक स्पेशल नातं आहे। सध्या चूल घरी काय असतं ते बर्नर, येस ऑटोमॅटिक बर्नरच्या विश्वात जन्मलेलो आपण, त्यामुळे चुलीचं महत्त्व आम्हाला फारसं नाही कळणार, पण असा जेव्हा आनंद खूप जवळून अनुभवायला मिळतो तेव्हा चुलीचं
खरच महत्व काय असतं आणि खरं कसं जेवण बनवलं जातं याचंही महत्व आणि ती शिकवण आय थिंक आम्ही फार जवळून जय महाराष्ट्राच्या मुळे करत आहोत. आणि आता मी बसले थोड्या वेळाने, हा इथे बसले आणि मग तिला बाकर. अच्छा, मला आता गाणं तुमच्या दोघांकडून ऐकायचं म्हणजे संसार अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. वा वा वा, माणसे नाही सगळी टाळ्या झालंच पाहिजे. सुखी रोटी तेरे हाथों से, रुकी सुखी रोटी तेरे हाथों से खा के आया मजा बड़ा. ठंडा ठंडा पानी तेरे आंगन का पी के छाया नशा बड़ा. रुकी सुखी रोटी तेरे हाथों से खा के आया मजा बड़ा. ठंडा ठंडा पानी तेरे आंगन का पी के छाया नशा. धड़क धड़क मेरा दिल डोला. तोबा 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 धड़क धड़क मेरा दिल डोला. आता वेळ झाली इथेच गुडबाय बोलण्याची, पण पुढच्या भागात आपण नक्की भेटणार नवीन लोकेशन वर नवीन कलाकारांसोबत. तोपर्यंत पाहता जय महाराष्ट्र. बिंदास रोटी तेरे हाथों से खा के आया मजा बड़ा. ठंडा ठंडा पानी तेरे आंगन का पी के छाया नशा बड़ा.